2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या बॅडमिंटन पटू पी व्ही सिंधूने ऑलिम्पिक तयारीसाठी सुरू असलेलं राष्ट्रीय शिबिर अर्ध्यावर सोडले. आगामी ऑलिम्पिक मध्ये पदकाची अपेक्षा असलेली सिंधू शिबिर अर्ध्यावर सोडून लंडनला गेली आहे. शिबिर अचानकपणे सोडून लंडनला गेल्यामुळे भारतीय क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दल सविस्तर बातमी दिली. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन महाजन. तुम्ही पाहायला सुरुवात केले लोकमत डॉट कॉम. क्रीडा क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या या बातमीबद्दल सविस्तर बोलूया. शारीरिक तंदुरुस्ती आणि पोषक आहाराच्या नियमनासाठी आपण लंडनला आलो आहोत असं पी व्ही सिंधूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाहीर केलं. गेल्या 10 दिवसांपासून सिंधू इंग्लंडमध्येच आहे आणि तिथेच सराव करते. मात्र द टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या या निर्णयामागे कौटुंबिक कारण असल्याचं मानलं जात आहे. 25 वर्षीय सिंधू पहिल्यांदाच पालक सोबत नसताना परदेशात गेली आहे. पुढची 2 महिने ती लंडनमध्येच राहण्याची शक्यता आहे. काही कौटुंबिक गोष्टींमुळे सिंधू निराश असल्याचं समजतं. तिची समजूत घालून तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. सिंधू लवकर भारतात परतण्याची शक्यता कमी आहे. तिला स्वतःवर कोणाचे नियंत्रण नको असून तिला स्वातंत्र्य हवे असल्याची माहिती मिळते. सिंधूने गोपीचंद अकॅडमीतील आपल्या प्रशिक्षकांना पुढचे 8 ते 10 आठवडे ती भारतात परतणार नसल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे सिंधूचे वडील पी व्ही रामन्ना यांनी या सर्व गोष्टी फेटाळल्या आहेत. राष्ट्रीय शिबिरात तिला योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याने सिंधूने हे शिबिर सोडल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षक गोपीचंद तिच्या सरावाबाबत योग्य लक्ष देत नसल्याचंही ते म्हणाले. या सर्व गोष्टींना कंटाळून तिने चांगल्या सरावासाठी लंडन गाठल्याचे सिंधूच्या वडिलांचे म्हणणे आहे. लंडनमध्ये सिंधू इंग्लंडच्या खेळाडूंसोबत सराव करणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन असलेली सिंधू भारताची अव्वल बॅडमिंटनपटू मानली जाते. जागतिक क्रमवारीत ती सध्या 7व्या क्रमांकावर असून तिने 2ऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे. 2019 तिने जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. तिचा खेळ पाहता आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून सर्वांना सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. त्याआधी तिने शिबिर सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिच्या खेळावर याचा परिणाम होऊ शकतो. या बातमीपुरतं इतकंच. क्रीडा क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकमत डॉट कॉम. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि लाईक करा. क्रीडा क्षेत्रातल्या कोणत्या बातम्या तुम्हाला ऐकायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. लोकमतला फेसबुकवरही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.